शिवसेनेचे आमदार डॉक्टर नीलम गोरे यांची विधान परिषदेच्या उपसभापती बिनविरोधी निवड झाली आहे. आमदार जोगेंद्र कवाडे यांनी माघार घेतल्यानंतर गोरे यांची बिनविरोध निवड झाल्याचं घोषित करण्यात आले. डॉक्टर गोरे या विधान परिषदेच्या पहिल्या महिला उपसभापती ठरल्या आहेत. काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे हे 17 जुलै 2018 पर्यंत विधान परिषदेचे उपसभापती होते. त्यांचा कार्यकाळ संपल्यापासून उपसभापती पद रिक्त होत. या पदी आता डॉक्टर नीलम गोरे यांची निवड झाली आहे. खर तर संख्याबळाच्या जोरावर काँग्रेसनं या पदावर दावा केला होता, मात्र उपसभापती पदाचा दावा केल्यास विरोधी पक्षनेते पद देणार नाही असा पवित्रा युतीनं घेतला आणि त्याचमुळे काँग्रेसने नाईलाजाने उपसभापती पदावरचा दावा सोडला आणि शिवसेनेच्या नीलम गोरे यांना उपसभापती पद मिळालं आहे.